भारतीय विवाह संस्थेला समर्पित तुझा माझा जमेना पासिंग ओके मुलच आहे. मला वाटलं कोण येऊन बसलं असं अचानक घरी. घाबरलीस का काय? काय करतोयस तू आणि मुळात तू असं का बसलायस? अगं काय आहे ना, मी हे काम करायच्या आधी हिशोब करत होतो की तुझ्या डॅडी आणि मम्मी इकडे आले होते ना, त्यावेळी त्यांनी किती खर्च केला आणि तो हिशोब बघून मला हुडहुडी भरली. अमोल उगाच काहीतरी भंकच करू नकोस. दर मी माझ्या डॅडी मम्मीना काहीतरी घालून पाडून बोलायला तू वाटच बघत असतोस. वाटतच तसे ते काय रे अमोल, जरा तरी चांगलं बोल ना त्यांच्याबद्दल. बरं तू मला सांग, तू काय लिहितोयस? म्हणजे नाही सांगणार. चारोळी वगैरे लिहितेस की काय माझ्यावर? माधुरी माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्याचा अधुरापण पूर्ण झाला. शी, अगं काय कसं वाटलं? अजिबात भंगार होत. चारोळी मध्ये तरी जरा राईम वगैरे पहा ना, शब्द असे जुळले पाहिजेत. ए ठीक आहे रे, मला एवढं जमतो बास. एक तर ते मराठीत आहे वगैरे, इंग्लिश मध्ये करू का चारोळी? बास आता चारोळ्या बास, मी चारोळी करत नाही. तू काय करतोयस रे बाबा? मी तुला सांगणार नाही. बरं तू ऑफिसचं सर्क्युलर वगैरे लिहितोस का जे तू मला सांगू शकत नाहीस, किंवा कॉन्फिडेन्शियल फाईल वगैरे अशी काहीतरी आहे का तुझ? एक मिनिट, तुला हे माहितीये की मी ऑफिसचं काम घरी करत नाही. मग घरातलं काम ऑफिस मध्ये करतो का? म्हणजे मला बघू दे ना अमोल, मला बघायचं काय लिहितोयस ते. का लपवतोयस? लव्ह लेटर वगैरे लिहितोस की काय? बडबड पुरे वाच. सोसायटी साठी नोटीस आहे ती. वाव, म्हणजे आपण परत गेट टुगेदर करणार? ए मी तुला आधीच सांगते, ह्यावेळी मला भांगडाच हवाय तिकडे. मी दुसरा कुठलाही डान्सचा प्रकार करणार नाही. किती मजा येते माहितीये? लास्ट इयर काहीतरी एकदम बोरिंग बोरिंग करून ठेवलेलंस ना. काय ग तुझं सारखं, जरा काय झालं की म्युझिक लावायचं आणि भांगडा करत सुटायचं. मला आवडत. मेंटॅलिटी सुधार जरा. मग ही कसली नोटीस आहे? ती नोटीस तुला काय करायचं ती बाजूला ठेव, माझं महत्वाचं काम आहे. दार उघड पाहिले. गावडे काकाच असतील. तू जी काही नोटीस केलीस ना ती कशी पास होते ते मी बघतेच. नापासच करून ठेवते. परी हुमे तुझे न छूना. तू पहचान कोण? शी का? मी चमेली. भैया मग साहेब कशी वाटते? मी कटक. साहेब कसं किती गोड आता तुम्ही? अगं ए काय अवतार, तू भांडी कसं लागली आहेस काय? म्हणजे पाई साहेब तुम्ही मी अक्षी हुशारात बघा. आज मी भांडी घासणार नाही. मग काय फॅशन परेड करणार आहेस? अगो भैया कशी हुशार आहे बाई खरंच. आज की नाही मी फॅशन करणार आहे. काय सांगतेस काय चमेली? वाह, कसं काय कुठून आणलंस हे गळ्यातलं? मस्त. काही फॅशन मिशन नाही अमोल. मला माहितच होत ही बाई मला नुसती नापासच करणार. काय नाही साहेब, आपण फॅशन करणार म्हणजे करणार. करणार की नाही? करणार. नाही करणार. मी ह्या घरात असं फॅशन मिशन काही होऊन देणार नाहीये. का?
कारण हे माझं घर आहे आणि मला नाही आवडत ही फालतूगिरी. एक मिनिट, असं नाही, आपण सगळ्यांना असं व्यवस्थित सहयोग केला पाहिजे. आता तिची आयडिया आहे की नाही फॅशन शो करायची आणि तिने एवढे प्रयत्न केलेले, मग आपण करायला पाहिजे. आपलं घर एवढं मोठे कसं करूया. किती साहेब लय हुशार आहेत बघा, कसं अगदी माझ्या मनात कळत. खरंच खरं भाई सर, आपण ह्या घरातच फॅशन शो करूया. अजिबात नाही, ह्या घरात फॅशन शो होणार नाही. म्हणजे नाही म्हणजे नाही नाही नाही. अगं असं काय करतेस, ऑलरेडी सगळं झालेलं आहे आमचं. काय झालंय? आमचं वर्किंग झालेलं आहे सगळं. ओ साहेब, तुम्ही या वाईसाहेबांना जाऊ द्या बघू. तुम्ही सांगा काय करायचं, करायचं की नाही. थांब जरा एक मिनिट. ही नोटीस रेडी आहे सोसायटीच्या नावाने, ही तू घेऊन जा. ह्याच्यामध्ये पासिंग केलेलं आहे फॅशनच. अगो बया, साहेबांनी मला घेतलं फॅशन मध्ये. साहेब तू करत, तुम्ही आमची कसली हुशार आहात. बस आउट आउट चालती हो. म्हणजे तू पहिल्यापासून तयारी केलेलीस आणि मला काहीही सांगितलं नाहीस. मला विचारावं असं पण नाही वाटलं एकदा तुला. हे माझं सुद्धा घर आहे ना अमोल. किती बोलतेस, अगं ते गरीब लोक आहेत, त्यांना जरा काहीतरी एंटरटेनमेंट. गरीब लोकांना फॅशन शो नको असतो, त्याच्याऐवजी दोन वेळचं जेवण देते ना, ते जास्त बरं आहे. मी म्हणलं नवीन काहीतरी. नाही, माझ्या घरात फॅशन शो होणार नाही. होणार आहे? नाही. होणार नाही. तुझं माझं जमणार नाही. तुझं माझं जमेना. मम्मा नाही ग, मला ना प्लीज प्लीजच फॅशन हा शब्दच तू उच्चारू नकोस. एलर्जी झाली मला त्या शब्दाची. अगं अमोलच्या डोक्यात काहीतरी खूळ घुसलंय ना आता फॅशन फॅशन म्हणून. डोकं खाल्लंय सकाळपासून माझं. मम्मा बेल वाजली, थांब. अमोलच आला असेल, सरळ करते आता त्याला चांगलाच. हो चल बाय बाय. फॅशन का है ये जलवा, ये जलवा. फॅशन का है ये जलवा. कसं करती आहे मी ये जमतंय ना मला. म्हणजे मी बस हाय. बरी आहेस ना? हो. तुझ्या डोक्यात पण फॅशनचं खूळ शिरलं वाटत. हो अगं, म्हणजे काय तू ही सोळी गोळी काय बनवू नकोस. तू ही या फॅशन 24 मध्ये सामील हो. सामील हो काय सामील हो, ए काय करू पाली, हे सगळं आपल्याला जमण्यासारखं नाहीये. हे बघ आपण कसे, आपण नॉर्मल मिडल क्लास लोक आहोत. भारत फार जरा अपर मिडल क्लास, त्याच्यापेक्षा जास्त नाही. हे फॅशनवाले कसे फिरतात, कसे कपडे घालतात, शी बाबा मला नाही समजलं. सौंदर्य ब्युटी आणि आता सौंदर्याची भीती कशाला. हे बघ, पण हे आपले नवरे आहेत ना, ते आपल्याला अडवतात. पण मी अजिबात अडकणार नाही, अजिबात अडकणार नाही. तू मला का अडकवतीयस? पण मला ना फॅशनमध्ये इंटरेस्ट नाहीये. हे माधुरी प्लीज असं म्हणू नकोस. एक तर तो अंगद मला अजिबात सपोर्ट करत नाही, तू तरी मला सपोर्ट कर प्लीज प्लीज प्लीज. आता मग मी काय करू, अंगदला पटवू का तुमचं भांडण मिटवू? मी दारू भरते. कोण आलं असेल आता? मी सांगते ना, अंगदच असेल. मला पिडायला आला असेल. तसं नाव ना पिडकर ठेवायला पाहिजे. हा बघते मी. रुपान देखणी सुपारी चिकनी सोळा वसरलं, मला पाहिजे छपाटलं, मला पाहिजे झपाटलं, मला पाहिजे झपाटलं, मला पाहिजे. ही मला चालेल. अहो चालेल नाही काय, माझं नाव चंद्रा. हा चंद्रा, ही मला चालेल. तुझी आणि माझी जोडी कशी सॉलिड जमेल. हे बघ आपण दोघी ना जोडीने रॅप ऑफ करू. हे बघ जोडी ना. हा बर असं कसं तू बाहेर गेला का? पटलंच होतं मला. आता तुम्ही हा बरं
रुपाली ताई तुम्हाला तिने सांगून ठेवते हा जोपर्यंत आमोटर मला हेल्प करत नाही तोपर्यंत मी त्या कॅम्पवर चालणार नाही नाही अमोल तुला हेल्प करणार नाही आणि तूही तिला हेल्प करायचं नाहीये मला बोलायचं बिगी बिगी जाऊन काय म्हणलं मी रुपाली बस स्टॉपची सुंदरी असं म्हणाल चंद्रा चंद्रा तू चंद्रा म्हणायचं विसरली मी हा मी चंद्रा बस स्टॉपची सुंदरी बोलली बस हे काही जमणार नाहीये तुम्ही दोघांनी बाहेर जा बाहेर जाऊन करा काय ते आउट चला माधुरी तू मला हेल्प करत नाही असं नाही ती करते तर तिला करू देत ना हे बघ अशाने माझा फॅशन शो कसा होणार यू आर माय बेस्ट फ्रेंड ना बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड काही नाही इकडे फॅशन शो होणार नाही आउट चल चल माझा फॅशन शो तुझा माझा जमेना ही सगळी मंडळी गेली कुठे फॅशनचं फुल घेतलंय डोक्यात गेलेत आपापल्या मार्गाला फॅशन म्हणजे फॅशन म्हणजे नटायचं मुरडायचं वेगवेगळे कपडे घालायचे आपल्या वेळी होत का काही असं होत ना पण ते तिकडे युरोपात आता बघा इथला फॅशन शो हे काय काय करतेस तू भांडी घासते भांडी हे काय कपडे धुते अग तिथे पण अग बाय विसरलेच होते मी असं करायचं का वा वा क्या बात आहे आता तू रेडी झालेली आहेस मी पण रेडी आहे आपण आता फॅशन शो ची तयारी पूर्ण केलेली आहे माधुरी यायच्या आत म्हणजे साहेब तुम्ही माधुरीला घाबरता काय जगातलं संत पुरुष ऐकणे बायकांना घाबरतात लय फनी बघा त्याच काय ज्यावेळी लग्न करतात ना पुरुष त्यावेळी बायकांना त्यांचा फेस पाहून सिलेक्ट करतात आणि नंतर त्यांना तोंडाला दिसतो बेल वाजली साहेब जागा दरवाजा उघडा मी जरा प्रॅक्टिस करते ओय ओय जरा प्रॅक्टिस या बाजूला कर ना जायला जागा आहे साहेब असं नाही जायचं मग राम वॉक करत जाईल Oh honey, don't look funny, huh? I'm busy, not easy, okay? Oh, तू कधी आलीस आणि हे काय तू अजून चेंज नाही केलंस नो हे बघ आज संध्याकाळी आपला शो आहे आणि अजून आपली काहीच तयारी झालेली नाही सो बी हरी बेबी यांचं असं काय झालं अगं बाई अरेच्या सारखं अँड अमोल यू आर लुकिंग गॉर्जियस हा ए तू असं का नाही करत तूच पण आमच्या रॅम्प वरती ये ना संध्याकाळी वी नीड हॉट टफ गाईज ओके काय नॉर्मल नॉर्मल अग बाई अरे काय 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 मी पण तेच म्हणतोय अरे बघलो अरे त्या रुपालीने ना फॅशन शो च खूल डोक्यात घेतलंय आणि ते उतरायला म्हणून मी हे असं अग बाई अरेच्याचं सोंग घेतलंय साहेब म्हणजे आपला अक्षी डाव रंगणार बघा आज हा रंगणार फॅशन शो अगं ए तुझ्या या फॅशन सिंड्रोम मुळे माझी काशी झालीये जर माधुरी हे सगळं पाहून घर सोडून गेले तर मी काय करू का आवडतंय कशाला मैं हूं ना होले होले हो जाएगा प्यार सजनी होले होले हो जाएगा प्यार अमोल अशी ऑफर मला कुणी दिली ना तर तुला खरंच सांगतो त्या रुपालीशी जोरदार पंगा घ्यायला मी तयार कंट्रोल ओ साहेब मला बायकांशी पंगा घेणारे पुरुष आवडत नाही सांगून ठेवते अहो साहेब मला आवडतात म्हणजे त्याचे गुणी आहेत ना मग लई हुशार आहेत साहेब गुण गेले खड्ड्यात पहिला हिच्या आणि ह्याच्या डोक्याचा चेकअप करून घ्यायला हवाय येस यू आर राईट बट वेअर इज माय रूपू मार्वेलस खड्ड्यात गेला मार्वेलस अंगद जर असं पुरुषासारखं वाग ना बी अ मॅन अक्षी अमोलचा साहेबांसारखा मॅनली ए बस झाला तुला हात दिला तर अख्खं बोटच धरायला जातेस नाही असं फारसं मनावर घ्यायचं नाही काय हा यांच्या खानदानाचा प्रॉब्लेम आहे म्हण चुकीची म्हणली तिला म्हणायचं होतं की बोर्ड धरायला दिलं तर हातच धरते आय डोंट केअर येस मलाही सुद्धा हेच म्हणायचं होतं
हे बघ माधुरी, या माझ्या भावना त्या रुपाली पर्यंत पोहोचव आणि तिच्या डोक्यातून हे फॅशनचं खूळ काढून टाक. ओ साहेब, ते समज जाऊ द्या. मला आधी सांगा, तुम्ही फॅशन शो करणार की नाही? फॅशन शो होणार 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 नाही होणार अगदी होगा 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 नाही होगा नाही होगा नाही होगा 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 नाही होगा होगा असं कस ग तुझ्या वाचून कर मेना कळलं का म्हणूनच आला म्हणती काय म्हणते तुझ माझ माझ तुझ माझ तुझ तुझ माझ तुझ माझ जमेना तुझ्या वाचून कर मेना तुझ माझ.